कायदा उचलून धरलेला आहे, धारावी वाचवा असं म्हणत हातात बाण। धारावी अदानीला अंधन देण्याचा सरकार प्रयत्न करतोय। पूर्णपणे मुंबई आणि त्यातल्या त्या धारावी, ज्या धारावीमध्ये शेकडो लघु उद्योग आहे, शेकडो लोक या धारावीच्या उद्योग धंद्यावर अवलंबून आहे, असं असताना ही धारावी अदानीच्या घशात घालण्याचं काम हे राज्य सरकार करतंय। हे सरकार उलट टपाली बोलत असताना देवेंद्रजी फडणवीस यांनी खाते बदल होताना शेवटच्या दिवशी अदानीच्या या धारावीच्या सर्व ऍग्रीमेंटवर, टेंडरवर सह्या केलेल्या आहे। एक तर धारावीमधल्या जवळपास 70,000 वर लोकांना आज हे घर मिळेल का नाही मिळेल अशा प्रकारची शंका आहे। असं असताना TDR ची मालकी सुद्धा अदानीकडे दिली जाते। खत सरकार या अदानीचं दलाल आहे का, या जनतेसाठी काम करतं का अदानीसाठी काम करतं, अशा प्रकारचा प्रश्न धारावीच्या बाबतीत निर्माण झालेला आहे। आणि म्हणून आज आम्ही धारावीच्या प्रश्नावर पायऱ्यावर आंदोलन केलंय। हा विषय निश्चित सभागृहात सुद्धा, दोन्ही सभागृहात महाविकास आघाडीच्या वतीनं उपस्थित केला जाईल, कारण धारावी ज्या पद्धतीनं केंद्र सरकार मोदी शहाचं दलाली करतं त्याच पद्धतीनं त्याला प्रोत्साहन हे खोके सरकार, हे गद्दार सरकार महाराष्ट्रात देण्याचा प्रयत्न करतंय। आणि त्यामुळे धारावीवर आणि मुंबईवर होणारा अन्याय महाविकास आघाडी कदापि सहन करणार नाही। आणि म्हणून आज विधिमंडळात लढा देऊ, विधिमंडळाच्या बाहेर सुद्धा लढा देण्याचा निर्धार आम्ही व्यक्त केलेला आहे। जसं त्यांनी सांगितलं सन्मान्य विरोधी पक्षनेते रावसाहेब दानवे साहेबांनी, यांच्या अहमदास दानवे साहेबांनी, मी दानवे साहेबांचा मनापासून आभार मानू इच्छिते की दानवे साहेबांनी एका महत्त्वपूर्ण विषयाला आज आम्ही सगळ्यांनी महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी आपल्या सगळ्यांसमोर आणलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की या धारावीचा विकास हा धारावीच्या जनतेसाठी व्हायला पाहिजे। त्यांनी बरोबर सांगितलं दानवे साहेबांनी की आमच्याकडे प्रत्येक घरामध्ये लघु उद्योग चालतात आणि लघु उद्योगाच्या माध्यमातून धारावीचं जवळपास, मी सांगितलं की 100 कोटीपेक्षा जास्त जो आहे तो वर्षाचा टर्न ओव्हर जो आहे तो महाराष्ट्राला रेव्हन्यू देणारा असतो। आज प्रश्न निर्माण झालेला आहे की धारावीच्या विकासाच्या नावाखाली मोदानीचा एक मोठा घोटाळा, जो TDR घोटाळा त्यांनी उल्लेख केला, एका ठिकाणी विकासाच्या गोष्टी करत असताना धारावीतल्या जनतेचं 10 किलोमीटरच्या बाहेर स्थलांतरित करण्यासंदर्भामध्ये त्या ठिकाणी टेंडरमध्ये उल्लेख करायचा, आणि दुसऱ्या ठिकाणी सगळी मोनोपोली जी आहे, म्हणजे फक्त धारावीची नाही मुंबईची मोनोपोली सुद्धा अडाणींच्या हातात द्यायची, हा डाव या सगळ्याच्या मागे आहे आणि एक खूप मोठं षडयंत्र आहे, खूप मोठा महाघोटाळा आहे TDR। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये विधिमंडळामध्ये आम्ही याच्याबद्दल बोलणारच आहोत, पण मला या ठिकाणी आपल्या सगळ्यांना सांगायला पाहिजे की धारावीच्या विकासाच्या नावाखाली एक दडपशाही गुंडाशाही सुद्धा त्या ठिकाणी सुरू आहे। रात्री 3 वाजता त्या ठिकाणी सर्व्हे होतात। आम्ही त्या ठिकाणी प्रश्न विचारले की असे सर्व्हे रात्रीचे कसे होऊ शकतात, तर ते सर्व्हे कसे चालले ते सांगायची मला गरज नाही। मी मागे पण सांगितलं आणि विधिमंडळात सुद्धा सांगितलं की एक्स पोलीस ऑफिसरांचा वापर त्या ठिकाणी होत आहे, गुंडांचा वापर त्या ठिकाणी